सचिन सुरेश दरेकर दिग्दर्शित 2019 मधील पार्टी हा कॉमेडी मराठी चित्रपट आहे. आयुष्य एक पार्टी आहे आणि त्याचा प्रत्येक क्षणी आनंद घ्यायचा असे म्हणणाऱ्या, परंतु पार्टी म्हणजे लोकांना फसवून त्यांच्या पैशांनी दारू पिणे एवढेच कळलेल्या मुंबईतल्या चाळ संस्कृतीतील कट्ट्यावरच्या मित्रांबद्दल पार्टी हा सिनेमा आहे. सुमारे 18 वर्षांपूर्वी मुली पटवत घरच्यांना फसवून आणि लोकांना टोप्या घालून दारू पीत एकत्र वाढत असलेल्या 4-5 मित्रांची ही कथा त्याग आणि दुरावा दाखवते. मित्र नंतर आपापल्या आयुष्यात पुढे आणि एकमेकांपासून दूर जातात आणि त्याचे काय दुष्परिणाम होतात याबद्दल हा सिनेमा आहे. मात्र किस्से आणि कहाणी यातील फरकापासून मेकअपपर्यंत कोणत्याही गोष्टींचे गांभीर्य न बाळगल्याने ही पार्टी काही रंगलेली नाही. सिनेमा म्हणजे नाच, गाणे, नाट्य याची गुणफण अशी ही व्याख्या मसाला चित्रपटांच्या बाबतीत केली जाते. मसाला चित्रपट सुरू होऊन 4 दशके उलटून गेल्याने लोकांचे खूप काही पाहून झाले आहे. शिवाय मुंबईच्या 20-25 वर्षांपूर्वीच्या संस्कृतीचीही पार्श्वभूमी पाहिलेली आहे. कट्टा, मित्रांची टोळी, त्यांची प्रेमप्रकरणे हेही पाहिले आहे. अर्थात म्हणून काही कोणी ती नव्याने मांडू नये असे नाही, मात्र ते नव्याने मांडण्यासाठी जेवढी मेहनत करावी लागते त्याचा पूर्णपणे अभाव दिसत असल्याने या चित्रपटात त्याचा अनुभव खूपच वरवरचा वाटतो. चित्रपटाला एक बांधीव कलेचा आकार असतो आणि त्यातील आशयाच्या मांडणीसोबतच त्यात वापरल्या जाणाऱ्या सर्व कला आणि शास्त्रांना आवश्यक त्या प्रमाणात वापर करणेही आवश्यक असते. या आव्हानाची व्याप्ती न कळल्याने किंवा त्याकडे दुर्लक्ष झाल्याने कोणताही एक गोटीव अनुभव हा चित्रपट देत नाही. काही विनोदी प्रसंग सोडता बाकी चित्रपट पकड घेत नाही. अनेक फसलेल्या विनोदी चित्रपटांत आढळणारे समान कारण म्हणजे 1-2 किस्स्यांच्या आधारे चित्रपटाची कहाणी बेतण्याचा प्रकार. तो येथेही दिसतो. चित्रपट पाहणाऱ्यांना 2 तास गुंतवून ठेवण्यासाठी विनोदी घटनांची माळ रचून चालत नाही. त्यात सकस नॅरेटिव्ह म्हणजे कथानिवेदनाची तसेच योग्य घाटाची निवड आणि त्यातून पात्रांचा होणारा प्रवास रेखाटणे आवश्यक असते. मैत्री हा सगळ्यांना स्पर्श करणारा विषय आहे, मात्र त्यातील सगळी माणसं जिवंत असतात. मित्र जसे अचानक दूर जात नाहीत तसे अचानक पुन्हा जवळही येत नाहीत. लांब जाणे आणि जवळ येणे यात शेकडो शक्यता असतात आणि तो प्रवास जितका वेदनादायक तितकाच कष्टपूर्वक असतो. त्या शक्यता तपासता आल्या असत्या. पात्रे आणि परिस्थिती बरोबरच प्रेक्षकांनाही नीट ओळखता आले असते तर काहीतरी वेगळे घडले असते.